नमस्कार मुलांनो, आज आपण शब्दांच्या जाती या अंतर्गत शब्दाची दुसरी जात सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांचा अभ्यास करूया। मुलांनो, या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, त्याचं वाचन करा। पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले। पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले। पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले। जवळच लहान मुले उभी होती। पंतप्रधान लहान मुलांकडे गेले। पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाची फूल दिले। पंतप्रधानांना आनंद झाला। आता दुसरा परिच्छेद पाहूया। पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले। ते विमानातून उत्साहाने खाली उतरले। त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले। जवळच लहान मुले उभी होती। ते लहान मुलांकडे गेले। त्यांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले। त्यांना आनंद झाला। आता ह्या दोन परिच्छेदावरून आपल्या लक्षात येईल, वाक्यामध्ये पंतप्रधान हा जो शब्द आहे हा वारंवार आलेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे। त्यामुळे तो परिच्छेद आणि खालील परिच्छेद यातला फरक तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी ते, त्यांनी, ते, त्यांना, त्यांना असे तो वरील दोन्ही परिच्छेदाचे वाचन केल्यावर लक्षात येतं की पंतप्रधान या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा अयोग्य वाटतो आणि दुसऱ्या परिच्छेदात प्रारंभी पंतप्रधान हे नाम आल्यानंतर त्याऐवजी ते, त्यांना असा उल्लेख योग्य वाटतो। म्हणजेच नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ते, त्यांना असा उल्लेख आला आहे। तर अशा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द, नामाच्या ऐवजी वाक्यात येणारा शब्द। ते, त्यांनी, ते, त्यांना हे परिच्छेदाचं उदाहरण तुमच्यासमोर आहे। या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो। ते जे ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो। वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही, म्हणजेच नामाऐवजी येणारे शब्द, म्हणजे नामाचा तो एक प्रतिनिधी असतो आणि नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते। आता जसं की तो हा शब्द घेऊया आपण। तो हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस, बैल वगैरेंसाठी तो लागू पडतो, कोणत्याही प्रकारच्या नामाला वापरता येईल। जसं ती, ती मुलगी, ती गाय, ती वेल, ती शाळा अशा पद्धतीने, तर अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात। आता ह्या सर्वनामांच्या जाती आपण पाहूयात। याचे उपप्रकार, सगळे प्रकार, सर्वनामाचे प्रकार। पहिला प्रकार आपण व्याख्या पाहिलेलीच आहे, नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनामाचे प्रकार जसं पहिलं आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम। आता आपण पाहूया पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात? बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक असतात। बोलणारा मी आहे, मग मी माझ्या संदर्भामध्ये मी शिक्षक आहे,
आम्ही गावाला जातो, एक आदरार्थी अर्थाने मी आणि आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना, स्वतःचा उल्लेख करताना प्रथम पुरुषवाचक मी आम्ही, द्वितीय पुरुषवाचक. आता ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. आता जसं मी प्रथम पुरुषवाचक माझ्याविषयी बोलतो, द्वितीय पुरुषवाचक मी तुमच्याविषयी बोलतो. तू काय करतोस, तुम्ही काय काम करता, तुम्ही काय कार्य केले, तू कुठे जातोस, तुझे नाव काय, या अर्थाने दुसऱ्याबद्दल ज्याच्याशी बोलायचे म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलायचे आणि हे स्वतःशी बोलायचं, स्वतःविषयी या ठिकाणी. तर पुरुषवाचक म्हणजे प्रथम पुरुषवाचक मी आम्ही, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे तू तुम्ही. ज्याच्याशी बोलायचं त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक. आता तृतीय पुरुषवाचक ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती वा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक. प्रथम, द्वितीय, तृतीय. प्रथम स्वतःविषयी, द्वितीय दुसऱ्याविषयी आणि तृतीय तिसऱ्याविषयी. आता जी वस्तू आपल्याजवळ नाही आहे, दूर आहे, त्याच्यासाठी तो मुलगा कोण आहे, ती काय करते, ते कोण आहे, त्या काय करतात, ती कुठे चालली, अशा पद्धतीने त्यांचा वाक्यात आपण उपयोग करू शकतो. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. मी आम्ही, तू तुम्ही, तो ती ते त्या ती, एवढं लक्षात ठेवा. आता प्रथम पुरुषवाचक यांची उदाहरण वाक्यात प्रयोग करून दाखवलं आहे. मी बाजारात गेलो, आम्ही पोहायला गेलो. आता द्वितीय पुरुषवाचक तू तुम्ही वाक्यात उपयोग केला. तू मला आधी का सांगितले नाहीस. तुम्ही, तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे. अशा पद्धतीने आपण प्रथम, द्वितीय, तृतीयाचा वाक्यात उपयोग करू शकतो. तृतीयाचा तो उंच पर्वत चढून गेला, ती गावी गेली, ते खेळ खेळत आहे. तर या अर्थाने प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक. पुढे पाहूया दर्शक सर्वनामे, हा दुसरा प्रकार. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. इथं वापरलेला आहे शब्द जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी. आणि तृतीय पुरुषवाचकमध्ये म्हणतात हे सर्वनामे आणि ते सर्वनामे सारखेच आहेत, परंतु ते वाक्यप्रयोगानुसार ओळखायचे असतात हे लक्षात घ्या. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम. उदाहरणार्थ हा, ही, हे, हे, ह्या, ही, हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी हे सर्वनाम येतं. आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्या, ती, अशा पद्धतीने याची आपण उदाहरणं पाहूया. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा पक्षी आहे, हे आंब्याचे झाड आहे, ही कोण आहे, तो उद्या शाळेत येणार नाही, ती छान गाणी गाते, ते पुस्तक कोणाचे आहे. म्हणजे जवळची आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी यांचा उपयोग केलेला आहे. पुढे पाहूया संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे म्हणजे नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जो, जी, जे हे एकवचनासाठी, जे, ज्या, जी हे अनेकवचनासाठी. आता जे आले नाही ते हरले. जो तळे राखतो तो पाणी चाकतो. जी आधी पोहोचेल ती जिंकेल. जिंकेल कोण? जी आधी पोहोचेल. पाणी चाकेल कोण? जो तळे राखेल तो.
हरेल कोर जे आले नाही ते म्हणजे वाक्यात पुढे नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे. पाहूया याची व्याख्या. ज्या सर्वनामांचा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी उपयोग होतो, ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. फक्त प्रश्न विचारणे एवढंच काव्यांचं. तुला काय हवे, काय, घरी कोण आहे, कोण, मी हे कपडे कोणाला देऊ, या अर्थाने म्हणजे कोण या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागू, कुणी, कोणास, कोणाला, कोणाचा, अशी अनेक रूपे तयार होतात. असे विभक्ती प्रत्यय कायला लागत नाहीत हे लक्षात घ्या. पुढचा प्रकार पाहूया सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. कोणती आहेत ती, कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही हे उदाहरणावरून लक्षात येतं. आता पाठीमागे जाऊया आपण सामान्य किंवा अनिश्चितकडे. ज्या सर्वनामाचं वाक्य कशासाठी उपयोग केला जातो, प्रश्न विचारण्यासाठी. इथे प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केला जातो. कोण, काय हे वाक्यावरून लक्षात येतं आणि इथे कोण कायचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी न करता कोणत्या नामाबद्दल आली आहे ते सांगता येत नाही. आता या ठिकाणी कोणी कोणास हसू नये हे अनिश्चित आहे, त्याला सामान्य आहे. आणि पुढचा प्रकार तसे वाक्य तुम्हाला करून दाखवले आहे. कोणी कोणास हसू नये, मी काय सांगतो आहे ते नीट आहे, म्हणजे निश्चित काय आहे सांगणार आहे हे माहीत नाही तुम्हाला. शहरात काय वाटेल ते मिळेल, काय वाटेल ते मिळेल, आलं लक्षामध्ये. कोणी काहीही म्हणा, मी हा मार्ग सोडणार नाही, म्हणजे निश्चित नाही म्हणण्याचं उद्देश. अशा पद्धतीने तुम्ही अजून असे वाक्य तयार करू शकता. आत्मवाचक सर्वनामे पाहूया त्याची व्याख्या. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. उदाहरणार्थ आपण स्वतः, आपण स्वतः, आपण या शब्द, जसं वाक्यात आपण हा शब्द आला तो कशासाठी यायला पाहिजे, त्याला स्वतःचा असा अर्थ असला पाहिजे, तो स्वतःसाठी वापरला आला पाहिजे. पाहूयात उदाहरणे. तो आपण होऊन माझ्याकडे आला, म्हणजेच तो स्वतः होऊन माझ्याकडे आला हा त्याचा अर्थ. तुम्ही स्वतःला काय समजता, बरोबर, म्हणजे स्वतःसाठी आपण याचा अर्थ. तू स्वतः मोटार चालवशील का, म्हणजे आपण या अर्थाने स्वतः त्या ठिकाणी आलेला आहे. मी स्वतः त्याला पाहिले, म्हणजे आपण त्याला पाहिले असं म्हणण्याऐवजी मी स्वतः त्याला पाहिले, या अर्थाने हा आत्मवाचक सर्वनाम. अशा प्रकारे हा भाग या ठिकाणी संपत आहे. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. तत्पूर्वी हे सर्व व्याकरण व्याकरणाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, हेच तुमचं ग्रहकार्य आहे. आणि जे उदाहरणं दिलेली आहेत जसे वाक्य बनवून दाखवले आहेत तशा पद्धतीने अजून तुम्ही तशीच वाक्य बनवा. आपल्या पुस्तकामध्ये तशी वाक्य आहेत, पाठाचं वाचन कराल तर ते तुम्हाला समजेल. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.